शनि देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा। ही नीलांजन समावासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्वरम। शनेश्वर महाराज की जय। हरेश्वर महाराज की जय। सर्वसंतन की जय। धर्म की जय। अधर्म का नाश हो। गोहत्या बंदी हो। अपने अपने माता पिता की जय हो। जय हो। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना मी प्रथम वंदन करतो। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तो मामांचा आराध्य दैवत शनिदेवांना मी प्रथम दंडवत नमस्कार करतो। आज तुमच्या भेटीला मी आलोय येतोय आपल्या लोकप्रिय अशा दिनमान या चॅनेल या माध्यमातून आपण सतत येत असतो पण आज मी वेगळ्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर येतोय आवर्जून येतोय यावंसं वाटलं। अति दुःख होतो। देशावर संकट आहे। विश्वावर संकट आहे। आणि अशा संकटाकाळी आपलं धैर्य सुटूने आपला तोल जाता कामा नये आपण घाबरून जाऊ नये म्हणून सतत तुमच्या भेटीला यावंसं मला वाटतं। तुमच्या पाठीशी उभं राहावं असं वाटतं। सतत माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा आणि आपल्याला एक प्रकारचं ऊर्जा मिळावी एक चेतना मिळावी आपल्या पायामध्ये बळ मिळावा आणि आपलं कुटुंब आपलं परिवार सुखाने आनंदाने राहावं याच्यासाठी मी तुमच्यामध्ये येत आहे। मला माहीत आहे थोडंसं आर्थिक बाजू थोडीशी ढासळलेली आहे। आपल्याला उद्योग नाही कामधंदा नाही अनपेक्षितप्रमाणे असा अनासाय म्हणा किंवा आपसुक म्हणा हा प्रसंग ओढावलेला आहे। निसर्गाने आपल्यावर टाकलेलं थोडंसं ओझं आहे पण ओझं पेलत असताना थोडंसं मानसुद्धा मोडता कामा नये मान लचकू नये याची काळजी मात्र आपण तत्पर आपण घ्यावं म्हणून मी तुमच्यासमोर येत आहे। कारण अशा वेळेस माणूस गोंधळून जातो मग ते मान आर्थिक मान असेल मानसिक असेल मग ते अन्य प्रकारचं थोडंसं असेल तर आपण गोंधळून जाऊ नका घाबरून जाऊ नका। आपण सगळ्यांनी एकीनं सगळ्यांनी याला सामोरे जाऊया आणि या जे संकट डोक्यावर आपलं बसलेलं आहे भूत मानगुटावर बसलेलं आहे अशा महामारी रोगाला आपण पळवून लावूया। आर्थिक बाजू म्हणजे सर्वस्वी नाही आहे थोडंसं संकट येत असतो अचानक आल्यामुळं धक्का बसला मान्य पण त्याला सावरूया आपण सगळ्यांनी मिळून सावरूया सगळ्यांनी मिळून सामोरे जाऊया। या प्रत्येक अखिल मानवजातीला हा धक्का आहे। सर्व समाजातील सर्व थरातील तो मजूर असेल तो अधिकारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य असेल सामाजिक असेल राजकीय असेल ह्या सगळ्यांना तो धक्का बसलेला आहे। आपण सगळ्यांनी मिळून सावरूया। यावेळेस प्रसंगी तो शेजारी आपल्या कोण आहे आपले शेजारी कोण राहतो हे जातपात भेदभाव ह्या जातीच्या भिंती आपण पाडूया ह्या विचाराच्या भिंती आपण पाडूया। ठीक आहे मान्य तुम्ही पुरोगामी आहात मी आध्यात्मिक आहे
पण प्रसंगाला सगळे एक झालं पाहिजे हे मलाच कळतं. प्रसंगाला एक होणं हे भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय परंपरा आहे. थोडंसं इतिहास तपासून पहा, त्यावेळेस पूर्वीच्या काळातील हुमायून असो, बाबर असो, त्याच्यानंतरचे अनेक संकट असो, पोर्तुगाल असो, तुमचं इंग्रज असो, हे सगळ्यांना आपण सामोरे गेलेलो आहोत. सर्व जातपात हे बाजूला ठेवून एका दिलाने एका विचाराने सामोरे गेलोत. देशावर आपल्या खूप संकट यापूर्वी आलेले आहेत, आर्थिक असेल, आर्थिक असेल, महारोगी असेल, अनेक संकट आपण पेललेले आहेत. व आपले वाडवडील पूर्वजांनी ही प्रथा, ही पेलण्याची क्षमता आमच्यात ठेवलेली आहे. म्हणून आत्तासुद्धा सर्व विचाराने आपण वेगळे असलो तरी मनाने एक आहोत, शरीराने एक आहोत. संस्कृती जरी वेगळी असली, आपल्या भारताचा जर डोळ्यासमोर नकाशा ठेवलात तर तो कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत, इकडं आसामपर्यंत ते मुंबईपर्यंतचा हा जो प्रदेश आहे, भूप्रदेश, हा एक संघ आहे, एक आहे म्हणून आपण दाखवून दिलं. ह्याचं साधं उदाहरण आहे हो, ताजं उदाहरण आहे. मनाने लावून घेतलेलं कर्फ्यू असू द्या, आणि मोदींच्या आव्हानानुसार परवा झालेलं दीपोत्सव असू द्या, त्याच्या अगोदरचं लॉकडाऊन असू द्या, यामध्ये आपण एकी दाखवून दिलेली, खूप मोठी एकी दाखवून दिलेली. म्हणून आपण आजही जगामध्ये एवढं मोठं हाहाकार माजला असतानासुद्धा आपण धैर्य मनाने, ताट मनाने या कोरोनाला पळून लावण्यासाठी आपण एक आहोत, लक्षात ठेवा. सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं, आपल्या आपल्या कुवतीनं, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे आपण सामोरे जात आहोत, सामोरे जाऊया. कालही गेलो, आजही जात आहोत, उद्याही जाणार आहोत. तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे? खूप संकट येणार आहेत, खूप धक्का बसणार आहेत, खूप मानसिक धक्का असो, आपले गोरगरीब कुणी मरता कामा नये. आज तुम्ही इतर देशांचं उदाहरण डोळ्यासमोर घेतला तर हजारात आकडे आहेत मृत्यूची. तांडव माजला आहे जगामध्ये, अहंकार हाहाकार माजलेला आहे. ज्यांनी स्वतःच्या अशा डुप्लिकेट मिशावर ताव फिरवणारे, हात फिरवणारे असे अमेरिकेसारखे देश, या देशानंसुद्धा गुडघे टेकावं लागलं. पण आपला देश असा आहे ना, विश्वामध्ये एक नंबरचा देश आहे. आपल्या देशाने अजून कोरोनापुढे हात टेकला नाही. कोरोनाला पळवून लावण्यासाठी आपण एक संघ, एक दिलाने, एक विचाराने असं बळ देतो, ताकद देतो सगळ्यांनी, मोदींना, ठाकरे सरकारांना आपण ताकद देतो, सगळ्यांनी म्हणून ताकद देतो. आणि हे ताकद देऊया, ह्या ताकद दिल्याने तुमचं आमचं भलं होणार आहे, तुमचं आमचं कल्याण होणार आहे, तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं आपण मजबूतीकरण करून चाललेलो आहोत, लक्षात ठेवा. म्हणून घाबरून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याबरोबर राहणार आहे. मला खात्री आहे काही दिवस जातील, काही महिने जातील, पण आपण सगळ्यांनी एकत्र परत आपण मिळणार आहोत. यातला एकही जो अध्यात्माच्या माध्यमातनं प्रवास करतो, जो सत्संगाच्या माध्यमातनं प्रवास केला आहे, जो आईवडिलांची सेवा करतो, जो देशाची सेवा करतो, जो संविधानाला मानतो, जो स्वतःच्या प्रोटोकॉलला मानतो, जो धर्माला मानतो, तो एकही जीवप्राण्याचं हानी होणार नाही, मी माझ्यावरनं सांगतो, हानी होणार नाही. आपण त्या मार्गातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणून सगळ्यांना मला अजून एकदा सांगायचं आहे, कुणीही घाबरून जायचं कारण नाही, कुणीही घाबरून जायचं कारण नाही. आता मान्य आहे की आर्थिक परिस्थिती ढासळली, अन्नधान्याची तुटवाटा येईल म्हणून साठवणूक आपण करतो, पैशाची चणचण आहे, औषध उपचाराची चणचण आहे, आईवडील आजारी आहेत, मुलगा घरी आजारी असेल, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या परीक्षेचा प्रश्न आहे, ह्या आर्थिक खूप मोठे 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 डोंगर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. बाबांनो किरकोळ आहे, किरकोळ आहे. तुम्ही जर मनाने ठरवलात तर हे प्रश्न आपणच सोडवू शकतो, हे आपणच तयार केलेले, मनाने तयार केलेले प्रश्न आहेत. म्हणून मनानेच आपल्याला सोडवायचं आहे, आणि मनाने सोडवायचं असेल तर मन हे घट्ट केलं पाहिजे, आणि मन घट्ट करायचं असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, अध्यात्माशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. एक सामाजिक अध्यात्म असो, अध्यात्म मी एक अध्यात्म मानतो म्हणून अध्यात्म, तुमचं सामाजिक अध्यात्म असो, पुरोगाम्याचं पुरोगाम्याच्या त्यांच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे अध्यात्म असो, की अनेकांच्या अनेक मार्गाने अध्यात्म असो, कोणी नमाज पढत असेल, कोणी येशू ख्रिस्ताला मानत असेल, कोणी बुद्धांना मानत असेल, कोणी ओम नमः शिवाय म्हणत असेल, तो जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं ऊर्जा निर्माण करण्याचं माध्यम जर आपण वापरलो ना, तर आपण एक दिलाने राहू, एक घट्ट राहू, एका विचाराने राहू, आणि अशा कोरोनासारख्या महारोगाला आपण पळवून लावूया. मला खात्री आहे तुम्ही सगळे हे करणार हो, सगळे करणार, कुणी यामध्ये माघार घेणार नाही. म्हणून आपली इच्छाशक्ती वाढलं पाहिजे. आर्थिक बाजू सांभाळत असताना कसरत करावी लागते.
जर पगार 4 दिवस उशीर झाला तर आपल्याला कसरत करावी लागते. हे तर एवढा मोठा असा संकट आलेला देशावर, सगळे औद्योगिक सहकरण बंद पडलेलं आहे, सगळे ऑफिस बंद आहेत, सगळं उत्पन्नाची बाजू सगळी बंद आहे. बंद असतानासुद्धा वाडवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, वाडवडिलांचं पूर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. बखरमध्ये तुम्ही वाचा पेशव्यांचं, बघा मला एवढं आठवतं, मी एका वाचण्यामध्ये आलेलं आहे, जेव्हा निजाम सरकारने, जेव्हा औरंगजेबाने यांनी अनेक ज्या मुस्लिम राज्यांनी हिंदूंच्या स्थळावर हल्ला केला, असंच एका पेशव्यांच्या काळामध्ये त्यांनी हल्ला केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 1827 मध्ये जेव्हा पेशव्यांना घेरल्यानंतर पेशव्यांच्या राज्यांनी गनिमी काव्याने त्या मुस्लिमांना घेरल्यानंतर 1.5 महिना 45 दिवस असेच गेले. 1.5 महिना म्हणजे 45 दिवस असेच गेले. त्यांच्याकडचा अन्नाचा तुटवडा पडला आणि रमजान महिना आला, रमजानचा सण होता. रमजानचा सण असताना या मुस्लिमांनी, या मुस्लिम राज्यांनी त्यांनी पेशव्यांना एक पत्र दिला की तुमच्याकडे असं ऐकलं आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये की माणुसकी धर्म आहे आणि तुम्ही आमच्या रमजानसाठी एक दिवसाचं तरी अन्न आम्हाला पाठवा की जेणेकरून आमचे सैनिक जगावं. हे पत्र पेशव्यांच्या हाती पडल्यानंतर पेशव्यांनी 1000 गाड्या भरून अन्न पाठवलेलं आहे, 1000 गाड्या पाठवून अन्न पाठवलेलं आहे आणि त्या मुस्लिमांना शत्रूंनासुद्धा मैत्री दाखवलेली आहे. लक्षात ठेवा, आपण ते विचारायचे माणसं आहोत, आपली ती परंपरा आहे, ही परंपरा मोडीत काढता कामा नये. मला माहिती आहे शेजारचा उपाशी आहे, तो सर्वसामान्य, तो त्याची परिस्थिती ढासळलेली आहे, तिची आई आजारी आहे, तिची आईला गोळ्या घेतल्याशिवाय त्याला जगता येत नाही. ते अनेक पेशंटला असं एक आहे की रोज गोळ्या खावं लागतं, पण त्याच्या गोळ्या संपल्या असतील तर आपण थोडंसं मदत करूया, त्यांना एक जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच तुम्ही एक जीवाचा प्रयत्न केलात, प्रत्येकाने जर असं विचार केला तर भारतातल्या जवळजवळ कित्येक लोकांना आपण अभय देऊ शकतो, कित्येक लोकांना ऊर्जा देऊ शकतो, कित्येक लोकांना आपण ताकद देऊ शकतो. मला अजूनही आठवतं जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध होता, भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना आपले सैनिक लढत होते. एकाच्या चरित्रामध्ये मला वाचण्यात आलं, लढत असताना पहिल्या सैनिकाला, जो पुढचा सैनिक होता, त्याला गोळी लागली. गोळी लागल्यानंतर त्याच्या पाठीमागे बॅग होती, त्याच्या पाठीमागच्या बॅगेमध्ये पाणी होतं. पाणी असताना मागचं सैनिक लढत होतं, मागचं सैनिक लढत असताना त्याचा घसा कोरडा पडला होता. कोरडा पडल्यानंतर त्याला गोळी लागल्यानंतर तो याच्या अंगावर पडला, याने उचलल्यानंतर ते बाटली काढली आणि बाटली काढून त्याला पाणी पाजत होता. पाणी पाजत असताना तो सैनिक म्हणाला, मी काय क्षणापुरता आहे, मी मरणार आहे, तू लढणार आहेस, तू मला पाणी पाजवण्यापेक्षा तू पाणी पे आणि देशाचं रक्षण कर. ही आमची संस्कृती आहे, ही आमची परंपरा आहे. त्यांनी त्याच्या डोळ्यातनं पाणी आला, अश्रू आला. एक सैनिक प्राण सोडतोय त्याला पाणी पाजतोय, तो म्हणतो मला पाणी पाजू नको, तू पाणी पी, तू सशक्त हो पण लढ. बाबांनो आपण हेच करूया, पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी करूया, पुढच्या पिढीपुढे काहीतरी संस्कार ठेवूया, काहीतरी आपण करूया. म्हणून आपले जे बँकेत असतील, इतरत्र पुंजी असेल, ते पुंजी काढा, इतरांना मदत करा, इतरांना उभं करा. इतरांना उभं करण्यामध्ये देश उभं करण्याचा आपल्याला आनंद मिळतो. लक्षात ठेवा, खूप मोठा आनंद आहे. एकीचा बळ मोठा असतो, एकीचा बळ एवढा मोठा असतो ती कल्पनाही आपण करू शकत नाही. तुम्ही इस्रायलचं उदाहरण घ्या, अनेक देशाचे छोटे छोटे देश आहेत पण ते एक कसे स्ट्रॉंग आहेत, ते तसं आपणसुद्धा होऊया ना, आपल्या देशातसुद्धा ती ताकद ठेवू ना. एक शिकारी होता, शिकारी, तो शिकार करायचा, त्याला रोज शिकार करायची सवय होती आणि शिकार करता करता तो एका ठिकाणी कबूतर जमायचे, तो कबूतराला तो दाणे टाकायचा आणि कबूतराला दाणे टाकल्यानंतर तो एक 5-6 कबूतर एकत्र जमले की जाळं टाकायचा आणि जाळ्यामध्ये जाळ्याच्या आवाजाने 1-2 कबूतर उडवायचे, 1-2 कबूतर राहायचे, मग तो जाळं वडायचा हळूहळू. 2-4 पक्षी त्याला सापडायचे आणि 2-4 पक्षी सापडल्यानंतर तेवढा तो रोज शिकार करून जायचा. ते कबूतर विचार केले की रोज आमची संख्या जर कमी व्हायला लागली या प्रमाणात, तर आपलं जगणं अवघड होईल, आपलं वंश संपून जाईल, आपलं हद्द संपून जाईल, आपल्यावर दुसऱ्याचंच सगळंच राज्य, आपण गुलाम होऊया. सगळ्या पक्षांनी एकत्र बसले, मीटिंग घेतलं, त्यांनी ठरवलं, त्यांनी त्यांच्या भाषेत एका झाडावर जमले आणि त्यांनी ठरवलं की याला आपण हरवूया.
याला आपण हरवूया. एक पक्षी, एक साधक कबूतर आणि एवढ्या मोठ्या जाळी, ती जाळीचं जवळजवळ 10-20 किलो वजन असतो, मोठी जाळी असते. ती जाळी टाकल्यानंतर काही पक्षी उडायचे, काही राहायचे, काही भावके आमचे संपणार, असं करून आमचं वंशावळी संपणार, असं विचार करून त्यांनी ठरवलं की आपण असं करूया की आपण सगळेच पक्षी एकत्र जाऊया, सगळेच पक्षी एकत्र जाऊया, आपण त्याला गंमत करूया. मग योगागमन दिवस ठरला त्यांचा. पक्षी आले, ह्यांनी तर खायला दाणं टाकलं. दाणं टाकल्यानंतर जेवढे ठरलेले पक्ष्या होत्या, हजारोंनी पक्षी एकत्र जमले. आणि सगळे पक्षी एकत्र जमल्यानंतर हा जाळी टाकला, हा म्हणाला की आता खुश झाला, हा म्हणाला की आता 8 दिवसाची आपल्याला शिकार, 8-10 दिवसाची आपल्याला गरज नाही, आता ह्या सगळ्या पक्ष्यांना आपण घेऊन जाऊया असं ठरवला. आणि पक्षी एकत्र बसले. बसल्यानंतर ह्यांनी जाळं टाकला. जाळं टाकल्यानंतर सगळ्या पक्ष्यांनी ठरवलं की सगळ्यांनी एका ताकदीनं उडूया, एकाच वेळेस एका ताकदीनं सगळेजणी उडूया. जसं जाळ टाकलं, जसं जो कमांड होता, जो त्यातला मुखिया होता, जो कारभारी होता, त्यांनी खुणवला आणि सगळ्यांनी एका ताकदीनं सगळे पक्षी उडाले. असे उडाले की ती जाळी जाळीसह उडाले, जाळी घेऊन गेले ती. मला सांगा बाबानो, हे कोरोनाला हरवायला किती वेळ लागेल? तुम्ही आम्ही एक झालो, तुमचा आमचा विचार एक झाला, तुमचा आमचा बळ वाढला, तुमचा आमचा विचाराचा आत्मिक बळ वाढला, पायातलं ताकद वाढली, विचाराची ताकद वाढली, तर मला सांगा हे कोरोनाला पळवायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? ही अख्खी जाळी घेऊन पळाले, एक छोटीशी पक्षी ठरवलं तर अख्खी जाळी घेऊन पळाले, मग आपण काय हो? भारत देशामध्ये 130 कोटी आपण जनता आहोत. 130 कोटी जनतामध्ये मला सांगा, एवढे मोठे जनतेने मला सांगा कोरोनाला हरवायला किती वेळ लागणार आहे? फक्त शासनाचे जे आदेश आहे, जे नियम आहेत, ते नियम पाळलं म्हणजे जाळीला घेऊन पळणं काय मोठी गोष्ट, छोटी गोष्ट आहे याच्यात मला सांगा. शासनाचे, डॉक्टर मंडळींचे, आरोग्याच्या दृष्टीनं जे तज्ज्ञ त्यामध्ये आहेत, जे नर्सेस आहेत, जे डॉक्टर मंडळी आहेत, जे आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, जे राजकीय आहेत, ते सत्तेत बसलेले आहेत, जे जे तेथे पाळायला सांगतात तेथे जर पाळणं म्हणजे जाळी घेऊन पळून जाणं. लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट नाही आहे. मग आपण हे सगळ्यांनी करूया, सगळ्यांनी कराल मला खात्री आहे. कबुतरासारखं आपण वागूया आणि ह्या अशा गोष्टीला आपण पळवून लावूया. परिस्थिती नाही आहे, आर्थिक परिस्थिती ढासळली. मी 2-4 वेळा तेच विषय घेतो. घेण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जेवढं घरामध्ये काटकसर कराल, आज तुम्हाला गरज आहे 100 रुपयाची, तुम्ही 10 रुपयेच खर्च करा. 10 रुपये गरजेपुरताच वापरा. आजचे 10 रुपये वापरला तर त्यातले 90 रुपये 9 दिवस तुम्ही वापरू शकताय. प्रत्येक रोज 10-10 रुपये वापरू शकताय आणि 10-10 रुपये वापरण्याने आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही. आणि त्यातला शेजाराची कोण उपाशी आहे का, तो कुठल्या धर्माचा पाहू नका, कुठल्या पंथाचा आहे पाहू नका, कुठल्या विचाराचा पाहू नका, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा. आज मला सांगा, आपण आपल्या कॉलनीमध्ये, आपण आपल्या गल्लीमध्ये, आपल्या आळीमध्ये 100 माणसं सुशिक्षित तरुण तगडे आहोत. त्यातला जर समजा आर्थिक बाजूनं तो ढासळला आणि त्याची मानसिकता बिघडली आणि तो विकलांग झाला मनाने, तो हरला, तर आपल्याला मदत त्याची होणार नाही, त्याची होणार नाही. आपले 10 शंभरातले 10 कमी होतील. ते 10 कमी झाले म्हणून त्यांचं बघून दुसरे 10 कमी होतील, मग आपलं बळ कमी होईल. मग त्यांची थोडीशी बघा ना, त्यांच्या मुलाबाळांचं बघा ना, तर डोकावून पाहा ना, त्यांच्या घरात काय चाललं आहे पाहा ना, तर फोनवर संपर्क साधा ना, त्यांच्याशी बोला ना, विचाराशी देवाणघेवाण करा ना, नक्कीच आपण यातनं बाहेर पडू, नक्कीच पडणार. माझ्या अध्यात्मातली एक गोष्ट मला आठवते, अध्यात्मातली मला एक गोष्ट आठवते, ती गोष्ट खूप छान आहे. मी कुणाला नावं ठेवत नाही, त्याचा हेतू वेगळा आहे. मी कुणाला बोलत नाही, कुणाला उद्देशून बोलत नाही, मी प्रामाणिकपणाने नम्रतेने सांगतो. एक मोठा कुंभमेळा भरला होता आपल्या भारतामध्ये. कुंभमेळे भरतात, कुंभमेळे असे भरतात ना, तर लाखो कितीतरी करोडो लोक त्या ठिकाणी जमतात, पण कुणीही कुणाशी वाद घालत नाही. जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं प्रवास करत असतो, तिथं जाऊन कोणी खर्च करतो, कोणी दान करतो, कोणी अन्नदान करतो, कोणी वस्त्रदान करतो, कोणी काय दान करतो, सगळे दान करत असतात. ते जागतिक जगाने नोंद घेतलेली ह्या कुंभमेळ्याची, अशा जगाने नोंद घेतलेल्या कुंभमेळ्याची मी छोटीशी गोष्ट सांगतो. तर त्या ठिकाणी कुंभमेळा 1.5 महिना झाला. झाल्यानंतर सगळे संत जिकडे तिकडे गेले. गेल्यानंतर तिथं जेवढे काही तीर्थ होते, मग ते गंगा तीर्थ असेल, यमुना तीर्थ असेल, कृष्णा तीर्थ असेल, कोयना तीर्थ असेल, हे तीर्थ आहेत. भारतातले हे पवित्र जल म्हणजे तीर्थ आहेत. विष्णू तीर्थ असेल, शिवतीर्थ असेल, ब्रह्मतीर्थ असेल, कार्तिक तीर्थ असेल, असे सगळे तीर्थ एकत्र जमले.
आणि एकत्र जमून त्यांची ती चर्चा चालू झाली. अशी चर्चा चालू झाली की या कुंभामध्ये अधिकाधिक पुण्य कोण घेऊन गेलं, अधिकाधिक पुण्य कोण घेऊन गेलं. तर प्रत्येक तीर्थ ज्या ज्या तीर्थाचे जे जे अनुयायी होते त्यांचे त्यांचे ते नावं घ्यायला लागले. प्रत्येक तीर्थाचे एक अनुयायी, मी शिवसंप्रदायाचा, मी शनीचा अनुयायी आहे, मी शनीचा भक्त आहे, शनी माझंच नाव घेणार. तसं सगळे तीर्थ आपल्या आपल्या साधुसंतांचे, ज्यांनी ज्यांनी दानधर्म केलं, पुण्यकर्म केलं, सत्संग केलं, ज्यांनी ज्यांनी समाज प्रबोधन केलं, त्यांचं ते नावं घ्यायला लागले. नावं घेत असताना सगळ्यांचे नावं चर्चा होत असताना विष्णुतीर्थ तिथं आले आणि विष्णुतीर्थ म्हणाले, बाबानो तुम्ही कोण किती खर्च करताय याच्यावर चर्चा करताय, कोण किती सत्संग करताय, कोण किती लाख जमा केलेला आहे जो याच्यावर तुमचं चर्चा झालेलं आहे, पण कोण माणसातला देव जाणलाय ह्याची चर्चा नाही तुम्ही केली, ह्याची पण चर्चा झाल्या पाहिजे. मग ते सगळे चकित झाले, सगळे विचार करायला लागले. कोट्यावधी रुपये इथं चुराळा झाला, कोट्यावधी रुपये दानधर्म झाला, कोट्यावधी लोक आले, एकेका साधुसंतांचे अनुयायी लाखांनी आले, यांचं कोणी चर्चा तुम्ही करायला सांगताय आणि खरं माणसातला देव जाणणारा हा काय प्रश्न आहे. त्या विष्णुतीर्थांनी सांगितलं की हे सगळं सगळ्यात जास्त पुण्य कोण घेऊन गेला असेल तर हे तामिळनाडूमध्ये हे रामू नावाचा एक चांभार आहे, तामिळनाडूमध्ये रामू नावाचा चांभार आहे, तो जास्त पुण्य घेऊन गेलेला आहे. सगळे चकित झाले आणि सगळे चकित झाले. हे ज्याच्या स्वप्नात आले होते, स्वप्नात ही चर्चा चालली होती, ते साधू महाराज जागं झाले खडबडून. साधू महाराज जागं झाले खडबडून, ते म्हणाले मी स्वप्न पाहतो का प्रत्यक्ष, प्रत्यक्ष सगळं देवांची अनुमती, सगळं माझे देव मी पाहतो. तर उठून पाहतो तर सगळं तीर्थ नाही काय नाही, तो एकटा स्वप्न त्याला पडलं होतं हे. आणि स्वप्नामध्ये तो पाहत होता, तो विष्णूंनी सांगितलेला तो शब्द लक्षात ठेवला आणि तो साधू म्हणाला की रामू नावाचा तामिळनाडूमध्ये अमुक अमुक गावामध्ये एक होऊन गेला, तो त्याने पुण्य घेऊन गेला. अरे बाबा आम्ही एवढं खर्च केला आणि 6-6 महिने आम्ही तयारी केली, एवढं केलं असताना लाखो लोकांना अन्नदान केलं, लाखो लोकांना आम्ही दिशा दिलं, मार्ग दिलं, तरी आमचं नाव नाही. तर संत क्षणभर विचार केला आणि ज्या गावाचं नाव सांगितलं होतं त्या गावाच्या दिशेने तो प्रवास करायला लागला. त्या गावाने गावाच्या दिशेने प्रवास करता 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 एक महिना लागला त्याला जायला. पूर्वी काय एवढे साधनं नव्हते, तो एक महिना लागला. त्या तामिळनाडूमध्ये गेला, त्या जिल्ह्यात गेला, त्या गावात गेला आणि ते गावात गेल्यानंतर त्या गावाच्या विश्वर गेल्यानंतर त्यांनी विचारलं इथं रामू नावाचा कोण चांभार असतो का. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं ह्या गावातल्या ह्या चौकाच्या पलीकडे जावा, एक झाड आहे, त्या झाडाखाली तो रामू नावाचा चांभार चरणसेवा करत आहे. तर चरणसेवा म्हणजे पादत्राणे आपले पूर्वी कसे होते, आताचे यूज अँड थ्रो, मेड इन चायना, ज्या चायनाने हे यांनी हा कोरोना सोडला आहे त्याच्या आपण हे वापरतो. तेव्हा भारतीय संस्कृतीला खूप महत्त्व होतं स्वधर्म, म्हणजे स्वतःचे तयार केलेले स्वतःचे साधनं वापरायचे पूर्वी. मग त्यांनी त्या ठरल्याप्रमाणे ते साधू महाराज गेले. तो रामू नावाचा चांभार वयस्कर होता, अंगावर फाटके तुटके कपडे होते, धोतर गाठलेला होता, फेटा होता डोक्याला आणि तो पादत्राणे शिवत होता. फाटलेले पादत्राणे दोन तीन माणसं समोर बसले होते आणि दोन तीन माणसं बसल्यानंतर ते शिवत होता. शिवता शिवता त्यांना शिवनाम शनीनामचं जप करत होता, तो विष्णूचा जप करत होता. साधना एखादा गिरायक आलं, एखादं भक्त आला की त्याला म्हणायचा या शनी महाराज, या विष्णू महाराज, या शिव महाराज, या महादेवा, असं या पद्धतीनं तो उच्चार करायचा. सगळे यायचे, इकडे गप्पा गोष्टी चालायचे देवाधर्माचे आणि तो चरणसेवा चालू ठेवला. चरणसेवा चालू ठेवल्यानंतर योगायोगाने प्रसंग असा आला, त्याला पाहिल्यानंतर हे साधूंना हुंदके आवरले नाहीत. साधू महाराज डोळ्यातनं पाणी आले, रडायला लागले, रडायला लागले त्यांनी. एवढ्या ह्या छोट्याशा ह्या चांभार नावा ह्या रामू नावाच्या चांभाराचे देवाने आठवण करावं आणि एवढे करोडो लाखो रुपये खर्च करणारे ज्यांच्या दर्शनाला दोन दोन दिवस दर्शन मिळत नाही अशा संतांचं नाव नाही देवाने घेतलं, ह्यांचं नाव कसं काय घेतलं. मग ते मनामध्ये त्याचं हुरूप आला आणि तो हुंदकी द्यायला लागला. हुंदके देता देता रामू नावाच्या चांभाराच्या पायावरती लोटांगणं घातलं.
रामू नावाच्या चांभाराच्या पायावरती लोटांगण गाठल्यानंतर बाकीचे सगळे विचार करायला लागले. तिथं बसलेले लोक एवढा मोठा संत आणि रामू नावाच्या चांभाराच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवले संतांनी. ते रामू नावाचं चांभार त्या संतांना उठवलं. उठवल्यानंतर ते चेहऱ्याकडे पाहिलं, एकमेकांनी मिठी मारली, रडायला लागले. यांचं बघून ते पण रडायला लागले. सगळे एकमेकाला काय रडतात हे कोणाला कळना, पण रडायला तर सुरुवात केली. रडता रडता त्यांनी शांत झाले आणि शांत झाल्यावर तो महाराज म्हणाले की आपणच रामू नावाचे चांभार का? तेव्हा तो म्हणाला हो बाबा मीच आहे, देवा मीच आहे रामू नावाचा चांभार. त्यांनी हात जोडला, विनंती केली, काय सेवा करू सांगा. काय नाही सेवा, म्हणलं मी झोपला असताना मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये सगळे तीर्थ एकत्र आले आणि सगळ्या तीर्थांची बैठक चालू होती. बैठक चालू असताना प्रत्येकजण प्रत्येक आपल्या आपल्या अनुयायाचं नाव घेत होते आणि अनुयायाचं नाव घेत असताना विष्णू तिथं देवता आले आणि तुझं नाव घेतले. म्हणून एक देवसुद्धा तुझं नाव घेत असेल तर तू किती महान असशील, किती बलवान असशील, किती दैवान असशील, किती भाग्यवान असशील. म्हणून मी तुझा शोध घेत घेत या ठिकाणी आलो आणि तुझी चरणसेवा झाली, तुझ्या चरणावर माझं मस्तक लागला. असं हे पूर्वीच्या साधू संतांचं एक म्हण आहे. साधूंनी चाललेल्या पावलं जे ठेवलेली माती आहे, ती माती जरी आपल्या कपाळा लावला आपण भाग्यवान होऊ, आपण भाग्यवान होत होतो. पूर्वीची अशी प्रथा होती. आता जे संत कोण आहे, साधू कोण आहे, डुप्लिकेट कोण आहे, बंधू कोण, मला काहीच कळेना. म्हणून हा विषय तुमच्यापुढे मी ठेवला की तो ठेवल्यानंतर तो रामू नावाचा जो चांभार होता तो विचार केला, अरे मी तर कुंभाला गेलं नाही आणि एवढं मोठं पुण्य मला कसं मिळालं. तेव्हा तो रामू नावाचा चांभार सांगितला, संतांना सांगितला की मी 40 वर्ष झालं, मी प्रत्येक कुंभाला 5 कुंभ झाले, प्रत्येक कुंभाला जावं असं म्हणतो, पण जाणं का होईना मला. पहिल्या कुंभाला मी जायचं ठरवलं, त्यावेळेस माझी बायको आजारी पडली. दुसऱ्या कुंभाला जावं असं वाटलं, माझे वडील वारले. तिसऱ्या कुंभाला जावं असं वाटलं, माझी आर्थिक बाजू ढासळली. चौथ्या कुंभाला मी ठरवलं मी 100% जाणार, मी कुंभाला जाणार. माझी इच्छा होती, मनापासून इच्छा होती, मग कुंभाला जावं ठरवल्यानंतर मी एक पैसा, त्यावेळेस एक पैसा होता, एक पैसा असायचा, ते पैसा गोळा करून करून त्यांनी एवढं आठवडं बांधलं होतं. गाठवडं बांधल्यानंतर कुंभाला जाण्याच्या अगोदर माझी मुलगी डिलिव्हरीला आली, माझी मुलगी डिलिव्हरीला आली आणि डिलिव्हरीला बाळणपणाला आल्यानंतर दिवस भरलेले होते आणि मी माझ्या मुलीला तिथं सोडलं आणि मुलीला सोडल्यानंतर ती मला निरोप पाठवली माझ्या नातवाकडनं आणि म्हणाले की आजोबांना बोलवून आण. मी गेलो. गेल्यानंतर माझ्या मुलीनं सांगितलं शेजारच्या घरात मेथीच्या भाजीचा वास येतो, शेजारच्या घरात मेथीच्या भाजीचं परतत असताना तव्यावर खालीवर करत असताना वास येतो आणि वास आल्यामुळे मला ते खावंसं वाटतं. जर तुमचे ओळखीचे आहेत हे वाटीवर भाजी मला शेजाऱ्याकडनं आणा. तर रामू नावाचा चांभार हा मुलीचा ऐकलं पाहिजे, मग मुलीची इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, मुलीची तृप्त केल्या पाहिजे म्हण, कारण बाळ आहे. या भावनेने तो वाटी घेतला आणि शेजारच्या घरी गेला. शेजारच्या घरी गेल्यानंतर ती शेजारची माऊली ती तव्यावर ती भाजी परतत होती आणि 2-3 नागडे बाळ बसले होते. कपडे नव्हते अंगावरून, कपडेसुद्धा नव्हते आणि बसले होते. ते सगळे आभाळ मनाने त्या भाजीकडे पाहत होते. ती कधी एकदा भाजी शिजल, कधी एकदा माझी आई परतल आणि कधी एकदा मला खायला देईल, या भावनेने ती सगळे बाळ बसले होते. रामू नावाचा चांभार घेला आणि शेजारणीला म्हणाला एक वाटीवर मला थोडीशी भाजी दिला तर बरं होईल, माझी बाय माझी मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे, माझ्या मुलीला खावं असं वाटा लागलं आहे आणि द्या असं तो विनंती केला. विनंती केल्यानंतर ती शेजारच्या बायको बाबा त्या माऊली जी होती तिच्या डोळ्यातनं पाणी आलं, धार लागलं. ती म्हणाली हो 8-10 दिवस माझे पोर उपाशी येतो, माझे पोर 8-10 दिवस उपाशी येत हो. म्हणलं माझा नवरा भटकत भटकत स्मशानभूमीकडे गेला आणि स्मशानभूमीमध्ये एका प्रेताच्या समोर ते ज अग्निदहन केल्यानंतर काही दिवसांनी ते सावडायला वगैरे असतात, त्यावेळेस ती भाजी ठेवली होती, तिथं काय खायला ठेवलं होतं, त्यांनी तिकडे इकडं पाहिला आणि तो घेऊन पळून आला आणि तो मला दिला. अगं म्हणलं मी असं असं स्मशानातनं भाजी आणलेली आहे आणि ही भाजी जर परतून माझ्या लेकराबाळांना दे ना, माझ्या लेकराबाळांना दे, त्यांच्या आत्म्या देव आहे. तो रडायला लागला आणि ती भाजी त्यांनी ती दिली होती आणि ती परतत होती. ती परतत असताना ही वासाने ती रामू नावाचा चांभार गेला आणि ती रडायला लागली. ती विचार केली माझे बाळ 5-7 दिवस झाला उपाशी येतो. तसाच तो तडक रामू नावाचा चांभार गरकन फिरला आणि गरकन फिरून जे
कुंभाला जाण्यासाठी ती छोटीशी पैसे ठेवले होते, रुपये 4 आणि 8 आणे, 5 पैसे 2 पैसे, हे पैसे घेतला आणि तो वाण्याकडे गेला. 2 पिशव्या भरला किराणा मालाच्या, 2 पिशव्या गच्च भरला आणि 2 पिशव्या शेजाऱ्याच्या घरात ठेवला आणि शेजाऱ्याच्या घरात ठेवल्यानंतर तो वाटी दिला, बाई ग आता तू मला भाजी दे, आता तू मला भाजी दे. मला तिच्या डोळ्यातनं पाणी आलं, ते बाळ रडायला लागले, ते बाळ मला रडायला लागले. मला सांगा, माणसातला माणूस चालणारा हा माझा रामू चांभार पैसे जमवलेले तीर्थ नाही केला, तुम्हाला देवाने असं नाही सांगितलं, दुसऱ्याला उपाशी ठेवा आणि तुम्ही तीर्थ करा, अजिबात नाही चालायचं. आमची संस्कृती ही नाही आहे. तो भाजी घेऊन आला आणि मुलीला दिला. मला सांगा, त्या बाळांचं पोट भरलं, बाळांना जगवलं, बाळांना मानाने उभं राहायचं ताट मानाने शिकवलं, ज्या बाळांनी डोळ्यासमोर पाहिलं की 8-8 दिवस घरामध्ये आमचं अन्न नाही आहे, एक शेजाऱ्याच्या माणसाने मला आम्हाला अन्न दिलं, ते जगवलं, हे त्यांची भावना तयार झाली आणि मोठे झाले, मोठे अधिकारी झाले, मोठे उद्योगपती झाले. तर मला सांगा, ते किती माणसाला जगवू शकतील, मला सांगा, मला सांगा, मला ठाम मनाने सांगा. म्हणून म्हणलं, अहो शेजाऱ्याचे बाळ म्हणजे देव आहेत हो, अहो शेजाऱ्याच्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती हा देव स्वरूप आहे हो, त्याला बळ द्या. आज त्याच्यावर संकट आलं आहे, त्याच्यावर प्रसंग आलेला आहे, वडावलेला आहे, याला सामोरं जायचं असेल तर शेजाऱ्याचं आत्मे हेच परमात्मे आहेत, लक्षात ठेवा. ह्या परमात्म्याला जागं करायचं असेल तर दगडातल्या देवाला जागं करून उपयोग नाही, त्याला सजून उपयोग नाही. आज सजीव सजग जेव आहे, देव आहे, सजग जो प्राणी आहे त्याला वाचवा. आज प्रसंग कठीण आहे, महाभयंकर प्रसंग आहे, कठीण प्रसंगातून आपल्याला प्रवास करायचा आहे, जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही हे करणार, 100% करणार. हे करायचं असेल तर तुम्ही माणसाला उभं करा, माणसाला एक संघ करा, एक जीव करा. भारत अखंड भारत आहे, या भारताची ताकद म्हणजे तुम्ही आहात, भारताची ताकद म्हणजे तुम्ही आहात. प्रत्येक धर्म हा देशाचा जो नकाशा जर पाहिलात तर एकमेव असा भारत देश आहे की देवीसारखा आहे. तिचं प्रत्येक एक रक्तवाहिनी जी आहे प्रत्येक धर्म आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक धर्म देशातला, मी कुठल्या धर्माविषयी बोलत नाही, मी माझ्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे मी प्रवास करतो, तसा तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे प्रवास करा, पण तोडायचा प्रवास कधी करू नका, माणसं जोडायचा प्रवास करा. माझ्या शरीरातलं एक जर रक्तवाहिनी जर बंद पडलं तर मी अटॅक येऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो, तसं देवा तसं देशावरसुद्धा आघात होऊ शकतो, देशावरसुद्धा अटॅक येऊ शकतो, देश हा पॅरालिसिसच्या झटक्यात जाऊ शकतो. हे जायचं नसेल तर आपलं जात भेद हे पंत हे सगळं बाजूला ठेवा ना, थोडा वेळ ठेवा ना, तुम्ही ऐका हो माझं, तुम्ही ठेवा बाजूला, ठेवा, चांगलं होईल, तुमचं बी चांगलं होईल, तुमच्यामुळं माझं चांगलं होईल, माझ्यामुळं तुमचं चांगलं होईल. आपण हातात हात घालूया, घट्ट असा हात धरूया आणि हात धरून ह्या कोरोना नावाच्या महामारीला पळवूया. एवढी ताकद तुमच्यात आमच्यात आहे हो, तुमच्या आमच्यात वादावादीमध्ये नको ना वेळ घालवू, ते वेळ नाही आता, अजिबात नाही आहे. तुमचा बाळ तो माझा बाळ आहे, तुम्ही तुमचा हात नख कापून बघा, तुमचं बोट कापून बघा, तुमचं रक्त तसं माझं रक्त आहे, तुमचं विचार तसं माझं विचार आहे, तुमच्या घरातली मुलगी तशी माझी मुलगी आहे, तुमच्या घरातली तुमची आईसारखी माझी आई आहे, लक्षात ठेवा. काही फरक नाही हो, काही फरक नाही, हे प्रसंग वाईट आहे समजून घ्या, पुढे दिवस अजून वाईट येणार आहेत. आपल्याला आत्ता घट्ट झालो तर पुढचे दिवस चांगले येतील, एकही महामारी होणार नाही हो, संकट कमी कमीत कमी जीव जातील, खूप जीव जाणार आहेत, देशावर अजून खूप मोठं संकट आहे. मी असं भीती घालत नाही आहे, भीतीचा हा प्रकार नाही आहे. आपण सुद्धा एखाद्याचं शेजारचं घर जळत असताना 4 बादल्या आपण घेऊन थांबतोच, थांबतो ना, कशासाठी थांबतो, ते हाय आपल्याला लागू नये हो. आपण शेजारचं घर जळायला लागले ना, दुसरे देश जळायला लागलेत, महामारीमध्ये संपायला लागलेत, तर आपण काय सावध होऊ नये. मग आपले हे वेळ बाजूला ठेवूया, आपण एका विचाराने एका प्रसंगाने एका दिलाने आपण कार्य करूया, एवढं मला तळमळीनं सांगायचं आहे. आणि जे जे शासनाचे नियम आहेत नियम पाळण्याचा प्रयत्न करा. अहो तुमच्यासाठी आमच्यासाठी आहेत हो, अहो मला सांगा, त्या पोलिसाला मुलं नाहीत का, पोलिसाला बायको नाही, आई नाही आहे, अहो ती नर्स आहे, त्या नर्सला तिला जीव नाही आहे, ती तरुण तरुणी बांड पोरगी, मला सांगा, तुमचा आमचा जीव वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे, धडपडत आहे. थोडीतरी लाज असावी आपल्याला, थोडीतरी मनाचा लाज असावा, थोडासा विचार करा, त्याला उलटं बोलू नका, वाद घालू नका. वाद घालण्याने काय प्राप्त होणार नाही आहे, त्यांचा सन्मान करण्याने प्राप्त होणार आहे. म्हणून एवढं सांगायचं आहे, आपण सगळ्यांनी एका दिलाने एका विचाराने कार्य करूया आणि ह्या अशा महामारी रोगाला पळवूया. आणि लवकरच आपण तुम्ही आम्ही एकत्र एका वेळेस आपण भेटूया आणि ह्या महामारीला घालवल्याचा आपण आनंद व्यक्त करूया. बोला जय शनिदेव.